राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेली भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती. पुढारी झालं करून समजा उचापती एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती हे चांड चौकडीच्या करामती हे चांड चौकडीच्या करामती पाटील बासकी देवाला ना फोडाय नारळ लागतोय म्हणलं पाडलाय की बासकी आता फॅक्टरी टाकता खोबऱ्याच्या नारळाची. अहो रामबा तुम्हाला नाही कळायचंय ह्या नारळाच्या खोबऱ्याला आणि पाण्याला लईच चवय. बास का म्हणताय काय माझ्याकडे काय पैसे नाहीत का काय दुकानं जळालीच की गावातली पण या नारळातलं खोबरं आणि पाणी चवदार आहे म्हणून मनच आवरत नाही बघा. पाटील तुमच्या माहितीसाठी सांगतो मध्यंतरीच्या काळामध्ये माझी बायको गावची सरपंच असताना अक्षरशः जंगी कार्यक्रम मी केला होता तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खूप नारळ फोडला होता तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणले अरे इतकं चवदार खोबरं कोणाच्या रानातलं रामबावच्या रानातलं उगाच नाही कोकणापेक्षा भारी नारळ आहे म्हणा तुमचा. पाटील हा अहो नारळासाठी कोकण फेमस आहे हा पण कोकणातली माणसं माझ्या रानात नारळ न्यायला येतात आणि माझ्या नावा खपावतात. बाबो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर महाराष्ट्रात रामबावच्या नारळाची हवा. आता एवढी 10-15 एकर मी ऊस लावलाय मला फक्त हे एक रोप द्या नारळाचं बस. झाड लावा पाटील झाड लावा हीच झाड लावणार मी नारळ लावा अहो फायदा देत नारळ सोप काम नाही काय चाललंय कस काय पाटील बरं आहे का. हा बरं आहे तुमच्या आशीर्वादानं. अरे बापरे सरपंच संजू शेठ पप्पू काय आज काय सगळा नवा जमा रामबावच्या रानाला व्हिजिट द्यायला आलाय काय. आली असते नारळ मागायला गोड पाटी नारळ मागाय ना आलो. तुम्ही पप्पूला काय म्हणला कनेक्शन कट करायचं नाही बाबात बोलताना तशा पट्ट्या भरायच्या काय संजू इंटरनॅशनल पुढारी तुम्हाला तुम्हाला रामभाव माग नाही कोण पट्ट्या भरणारा तुमचं बघा रामबावच्या पट्टीच म्हणा. अरे आमची खाती क्लिअर आहेत म्हणून तर आम्ही निवडून आलो ना गावात करताय आणि इथं पडली शेती पडी. ओ सरपंच रामबावने सांगितलं ह्या बॅगची चेन काढायला तेव्हा चेन उघडली तेव्हा तुम्ही सरपंच झाला ही रामबाव म्हणे झाला तुम्ही. ओ पाटील मला बाकीचं माहित नाही इथं माझ्या रानात उगणी दुरी काढायला लागा तुम्ही तो का पट्टीचा विषय तो ग्राम पंचायत मध्ये होईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी ग्राम सेवकला ऑनलाईन पट्टी ट्रान्सफर केली. अरे अडाणी माणसं ऑनलाईनच्या जमान्यातले तिनेच म्हणले खात्या पैसे नाही आणि कशी ऑनलाईन झाले मला शेंड रक्कम शेंड म्हणून दाखवतंय कनेक्शन काय मार खायचं काय रामगावच्या कनेक्शनला हात लावणं म्हणजे अक्षरशः तुमचा हात नाही. उद्या चांगलं कुठला नाही खोट्या लक्षणाच्या माणसानं तुमच्या माहितीसाठी सांगतो पाटील मला जरा काही करू शकतो 40 सेकंड
अयो पाटील बाळ्याऊट झाला बाळ्याऊट झाला आता रे काय कराय गेलून काय झालंय पाटील ए बाळो काय झालंय वे हे तू साध्य केलं रामभाऊ खलास केला खलास पाटील काय झालं राही काय करायचं रामभाऊ तरी तुम्हाला म्हणत होतो नेम धरून हाणू नका लागल पाटील मी त्या कुत्र्यांवर नेम धरला होता तो माझा मित्र मध्ये आला आता काय करायचं पाटील चकर फकीन पण माझ्या जीव बाळूचा जीव वाचवीन तुम्हाला भेटायला तर दोघं तुम्ही नारायणला राहू शकता नाही चुकून लागलाय छोट्या काळजी करू नको चकर गेली तरी चालेल पण बाळ्या नीटच करणार पाटील धरा बाळ्या उठ लवकर चल पाटील धरा चल 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 त्याला नीटच करणार मी चला चल धरा गाडी ए छोट्या तू गाडी घेऊन या चला पाटील नसताना उद्योग झालाय बाळ्याला काय होते काय नाही त्याचं नव्हतं झालं राम भाऊ अहो मला कुठ बरं आहे का छोट्या बाळूची काळजी घे पाटील काळजी करण्यासाठी इतकं काय इतकं काही कारण नाही पाटील मी जजमेंट मध्ये नारळ मारला होता जीवनात जाणे इतकं माझा ठोका नव्हता जोरा बघ तू त्याची काळजी घे काय झालं नाही मला फोन कर भाऊ छातीत चालू आहे का श्वास भागा बघितलं मला बाळ्याचा अंदाज आहे छोट्या ताब्यात पाण्यामध्ये जा त्याचा तो पाहत चला पाटील आपण बघू पाणी मारून माझा पाण्यावर बाळू बाळू काका मला तर वाटलं मिळेलच बळू काका किती गेलेत नक्की गेल्यात ना गेल्यात मी तुला बिलतो बाळू काका माहिती का अरे काय ला काय छोट्या एवढ्या नारळाने काय ला का बाळासाहेबाला काय होईल का अरे बुकेत नारळ फाडणारा माणूस आहे ना कशी काय यांची तारांबळ केली लेबेल्यात सगळे बरं का लेबेल्यात ना लेबेल्यात एक काम कर छोट्या आता तू काय करायचं हां त्यांना सांगायचं की डॉक्टर आलतं आणि त्यांनी पहिले सांगितलं की बा ही क्रिटिकल आहे परिस्थिती हँग झाला मेंदू गाठी गाठी झाल्यात मेंदू डॉक्टर म्हणत होतं आणि पोलीस केस करावं लागेल म्हणा कोणी मारलंय त्याच्यावर असं तू रामभाऊला सांगायचं रामभाऊला सांगायचं मी होतो म्हणायचं कोण आहे दुसरं काकी गेले म्हणाव गावाला त्यामुळं मला सगळं देखरेख बघावं लागते आणि मी फोन केला तर काकी म्हणजे आलेले केस करणार आहे पहिले रामभाऊवर असं सांग तू सांगायचं रामभाऊचा मस्तीजीर वायावरच मला सण दे बघू की त्याला सारखा ह्याच्या त्याच्या अंगावर जातो ना आता त्याचा आपण हिरळा करू हिरळा हा सुभाषराव काय करायला गेलून काय झालं तुमच्यामुळे ही वेळ आली रामभाऊ डॉक्टर कटी येणार आहे मधी बोल ना मिस्टर माने मी डॉक्टर आहे त्यांना कुठक्याव लागले किती लागले ती बघितलं पाहिजे का अरे ह्यांचं सुभाषराव मधने आहे ना होय डॉक्टर माने नाही ती अच्छा अच्छा आय एम सॉरी डॉक्टर लागले ती मला बघितलं पाहिजे सुभाषराव बहुतेक मला असं वाटतंय जखम मेंदूपर्यंत किती खोल आहे त्यामुळे सेंटीमीटरवर मोजत असते पण बाहेर कळणार नाही ना बाहेरून मोजायचं काय तर कळणार नाही मेंदूला फार मोठा आघात झालेला असते त्याचा नाही
तुम्ही अन्याय केलाय कशामुळे झाला असं यांना काय मी आमच्या गावातली काही चित्र विचित्र माणसं मला त्रास दिली की मला राग येतो डॉक्टर आपला नारळ आता सहज मारला हा माझा मित्र जेव्हा भावाचा आला तिकडून त्याला चुकून नारळ लागला चुकून नाही सुभाषराव चुकून नारळ होतो ना हो पाटील नका बाजू घेऊ रामभाऊ सुभाषराव तुम्हाला कोणीतरी एकदम भयंकर चुकीचं सांगितलं पाटलाला विचार पाटील साक्षीदार गंभीर घटनेचा मी जाहीर निषेध करतो निषेध ऑपरेशन करायला लागेल काम करा निषेध करण्यापेक्षा काय ऑपरेशन करायला लागेल यांचं अरे बापरे रामभाऊ मेंदूला मोठा आघात झालेला आहे रामभाऊ एक करा तुमचा एक कर गेला तरी चालेल पण बळदाचे नीट करा राव ती मला कोणी सांगायची गरज नाही बरं का सुभाषराव मुंबई पुण्याला नेहून काय उपयोग नाही मी इथं 10 लाखात करतो मुंबई पुण्याला जर नेलं तुम्ही तर 25-30 लाख रुपये जातील बघा तुमच्या डॉक्टर बसा औषध पाणी किंवा गोळ्या इंजेक्शन नाही का बघायचं आता दे तुम्ही तुरती त्याचे काम चालू करतो त्यांना आठवण काय पण तुम्ही इथून मागचं काय झाले ती त्याला आठवायचा प्रयत्न करून द्या रामभाऊ इथून मागं काय झाले ती त्यांच्या माग मागच्या भविष्यात काय घडून गेले ती त्यांना आठवायचा प्रयत्न करून द्या म्हणजे पाठीमागे जे काय घडलं असेल ते खरं त्यांना करून दाखवून आठवण करून डॉक्टर स्मृती गेली काय हा तसेच तसंच चालेल यांचं इंजेक्शन फेकून मारा की येऊन नाही चालणार आता मेंदूवर इंजेक्शन दिल्यावर भर परिणाम होईल सुभाषराव डॉक्टर तर म्हणते पुण्याला गेलं 25 लाख मुंबईला गेलं 50 लाख अमेरिकेत गेलं 1 कोटी इथं 10 लाख नाही इथं 10 लाख मी खर्च तुम्हाला करावं लागेल रामभाऊ छोट्या डॉक्टरच आहेत का प्रसिद्ध डॉक्टर आहे माने आणि विशेष करून माणसाचे आहेत रेड्याची टक्कर चालली होती टक्कर रेड्याचा मेंदू बाद झाला त्यांनी नीट केलाय त्यांनी इतर माणूस आहे अर्थ जनावरांचं डॉक्टर असतील नीट केलेलं हेच होत माणसाचं राम माणसाचे डॉक्टर आहेत करू द्या की राव नीट सुभाषला कसं नीट केलं ह्या डॉक्टरांनी आपल्याला काय उपचार करण्याशी म्हटलं सुभाषराव या डॉक्टर बद्दल मला कॉन्फिडन्स वाटायला लागला कसा जो माणूस रेड्याचा मेंदू नीट करतो हे तर माणूस आहे बाय आहे काय रेड्याला काय मेंदू नक्की नक्की बरोबर डॉक्टर तुम्ही पैशाची काळजी करू नका किती जाव पाटील पैसे देताल खर्च करायचा तुम्ही वेळ आली तर आम्ही मित्र आमच्या गावात एकमेकाला सहकार्य करतो हे मला सांगायचं आणि कुणी नाही दिलं ना तो पाटके ह्यांची खात्री करा नाही त्याचं नव्हतं होईल डॉक्टर त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना माझा तुम्हाला माहित नाही केसाला जरी धक्का लागला ना तरी त्याला त्रास होतो नीट करा प्लीज बर ह्याचं आता डोकं फवारून घ्यायचं का आता इथं काय आणलं नाही यंत्र नट बोलट फक्त सगळे आणले ती पण बाकीचं साहित्य करत नाही अरे बाबरे लागतं मेंदू बिंदू हे सारखले काय करणार म्हणजे आपण कसं एवढी काय झालं नाही फिटर की नट बोलट लागतात तसे ह्याच्या शास्त्रीय सगळं लागतं कात्री काय सगळं कात्री बित्री सगळं आहे सुभाषराव ही नीट नाही झालं तर करायचं काय हा ए बाळ्या माझ्यासाठी नाही किमान तुझ्या बायकोसाठी तरी नीट होके बाबा नाही तर आयुष्यभर मला टोमणं खावं लागतं त्यांना कळतं येतावा तुम्ही बोलताय त्यांना असं वाटतंय पेशंटची नीट तपासणी करायची आहे परत बर बरं तपसावं लागेल एखादा तपसावं लागेल चला निघा छोट्या हिदा एक हजार ठेवा चला आणि डॉक्टर जे काय असेल ते बघो डॉक्टर नीट नीट हवा का हो नीट नीट करून चला निघा तुम्ही प्रायव्हेट मध्ये तापसायचे चला निघा बाय चला की पाटील का नीट करून जातो माझ्या कडे सांगायला लागेल का चला मला खाली वाटा नाही गेले डॉक्टर ब्लॉक केलं 10,000 करा की नाही अजून 5-10 दे तुझे असत नाही नाही होत नाही जाणार हे छोट्या गेले का सगळे बघ गेली गेली नक्की गेल्यात का लागतेली लैला पाडे ते नाही गेले ती तुला अक्कल घर आबरो घाल का माझे सगळे इथं कसली ऍक्टिंग केली ऍक्टिंग म्हणजे ओहर करतोय तो मरणाचा कधी त्याला केली तुझी तिकडे मेंदोबा खराबला नट्याने बोलत तुझ्या बापाने वापर देते का त्याला ह्याला वैशी कोण आणायचं नव्हतं त्याला महत्वाचं काम आहे हे तर बर ते जाऊ दे किती पैसे दिले 3,000 रुपये डर लायके प्रमाणे पैसे देतो बाळासाहेब बाकी भेऱ्यातलं सांगते लय भेऱ्यात
रामबाबी नाही काय करायची माहिती का, वरच्यावर अध्यक्षाला फोन करायचा, बरोबर किड व्हायला लागल्यात म्हणायचं मी अध्यक्ष बरोबर रामबाबच्या घरी जाते आणि पोलीस केस करावं लागेल म्हणायचं, मी काय त्याच्यात हात घालणार नाही त्या प्रकरणात असं वरच्यावर. आणि परत कधी येणार तुम्हाला सांगितलं छोट्या तू निरोपली बोलावले बोलावले ना परत ये तू हरित ना हरित दिसू नको गावात तुला सांगतोय आणि एकदम तुझं पॅकेज येणार आहे 5,000 मी जा जायला जाऊ तिकडं छोट्या तू एक काम कर तू गाडी घेऊन आपली जा गाडी घेऊन पेट्रोल फुल करून आण जायचंय आपल्याला पेट्रोल फुल करून आण चालते मी काय करतो कॉटर घेतो आतली एक त्याशिवाय मला काराम भाऊ बरेच दिवसाने आलाय काय भानगडे कुठं असा इतके दिवस काय काका माझे दौरे असतात परदेशात पण जावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे माझा व्याप तसे मित्र परिवारांची काही तारांबळ झाली तर यावं लागतं सामान भरून द्यावं लागतं तुमचं पहिल्यापासूनच ते चाललंय मित्राचं परिवाराचं सगळ्याचं बघायचं तुम्हाला तर माहित आहे आपला व्याप तसे रात्रीचं येण्याचं कारण म्हणजे काय काका कोणी चौकात चाटला की म्हणा राम भाऊ द्या बाजार भरून आता तीच करत बसता का मला मी प्रपंच आहे तुम्हाला तर माहित काय झालंय माझ्या एका मित्राची तारांबळ झाली त्याला जरा सामान भरून द्यायचंय सगळ्या वस्तू 50-50 ग्रॅम काढा तूप 50 ग्रॅम काजू 50 ग्रॅम बदाम 50 ग्रॅम भाऊ तुम्ही मला काय फसवताय काय का 50 ग्रॅम द्या ए छोट्या अरे 50 ग्रॅम या महागड्या वस्तू आहेत फार झालं काऊ काका हो ना डबा द्या डबा तुपा द्या हा तुपा डबा लागल 50 ग्रॅम एवढं येत तीन बर अजून काय देऊ द्या ज्वारीची 5 पोती आली या भोगाशी हा गहू किती देऊ गहू गहू 5 पोती गहू 5 पोती असं करा त्याला काय पाहिजे ते एकदाच द्या बर जाळ होऊ द्या माझा माझं झोत्याला फटतेल कपडे अवती मग भाऊ त्यांना ती रानात नव्हतं काही झालं राव काय झालं काय सांगू नको माझं मी काकांना येऊन शेपऱ्या नंतर सांगेन मग ती नको म्हणताय तुम्ही गावगाव जाऊन माझ्या आबरू घालवते हे झालं आणि ते झालं घरगुती विषय ठरला ना आपला दुकानात काढायचे काय कारण आहे नाही सांगत बर बर काका काय झालंय आमचं घरगुती मॅटर आहे त्याच्यात थोडस माझ्या मित्राला मदतीची गरज आहे त्यामुळे मी तिथं गावात म्हणतो भाषणात मोठ्या मोठ्या मी याला ही मदत करीन मी त्याला ते मदत करीन ते उकरून काढतोय कशाला नारळाचा हरण तुऱ्याचं काढतो बर द्या काका काय काय घडेल ती घडेल गहू 5 पोती एक पोत लागेल की मला असं करा एक टॅवेल द्या टॅवेल मला घाम पोसायला बरोबर आंघोळच करून जातो काका बोला की बिल किती झालं बघा बिल वय किती की बेरीज 50,240 रुपये 50 रुपये चांगले सामान आले का हा 50,000 राम भाऊ वरच 240 कमी दिले तुले 50,000 हा तुमच्या सारख्याला काय 50,000 मध्ये लय येतो रोज परदेशात फिरणारा माणूस सामान लय झाले तुम्ही गावातलं मोठं पुढारी 50,000 सामान हो मग डिस्काउंट 200 रुपये देत 240 रुपये राम भाऊ वर्ष नाही देणार तुम्ही काका हा असं करा हे सामान पोहोचवा घरी बर पोहोचवा हा टेम्पोत भरून पाठवतो की त्याची काय काळजी करता त्याचं भाडं सुद्धा घेणार नाही तुमच्याकडून राम भाऊ नाही मला मलाच पोच करायची आधी काका सामान नाही मलाच पोच करा म्हणजे समाधान होईल सरपंच हा कस काय राव हा एका नारळासाठी राव जीव घेतला असता या राम भाऊन हा मग काय राखा काय सांगतो काय अरे आम्ही उज्जैन तुम्हाला माहिती आहे काय झालंय काय अरे बाळासाहेब ते नारळ नाही गेलं तर राम भाऊच्या रानात बर आणि नारळ घेतला आणि निघालं त्यांच्या हातातून नारळ घेतला आणि तोच नारळ बाळासाहेबाच्या डोक्यात तसा ठेसला एक नारळ 10 रुपये त्याला का नारळ हा याची राजकारणा पाहिजे जमीन गेली हा राम भाऊची
35 एकर इकण्यावारी घालवली आली आणि नारळासाठी लागा त्या गरीबाला लागा नारळ डोक्यात हाणला बरं हाणू दे एकदा हाणला असं ते रागवायचं म्हण पण उरा बसलं लागा असं टेचलं नारळ आणि डोकं ते रक्तबंबा झाला तो नसल राव तुम्ही काय सांगताय आम्ही होतो म्हणून वाचवलं अरे पप्प्या होतो मी होतो म्हणून वाचला ना तर बाळू आमचा दाजी गेलाच असतो पण एका नारळासाठी एवढी नाही बांधणं होणार बाळासाहेबाच्या जागेवर मी असतो ना असं उलथून टाकलं असताना त्या रामभाऊला तुम्हाला काय झालं त्यांना अडवायला अरे आम्ही तेच प्रयत्न करत होतो की ते आम्हालाच काटे घेऊन दगड घेऊन उचल पिसाळल्या काय झालं रामभाऊ संजू काका तुम्ही खरं सांगताय ना लका एक नंबर खरं आहे लका कसं काय खरं असेल का गावात जायचं चौका चौकात जायचं ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यावर जायचं त्याच्यानंतर कुठेही दुकानात जायचं किराणा मालाच्या दुकानात जायचं सगळ्यांना सांगायचं की रामभाऊनी बाळासाहेबाचा घात केलाय अहो घात कशाचा पूर्वनियोजितच होत त्याच मग रामभाऊच्या मनात असं दाखवायला एक आहे रामभाऊ आणि मनात एक आहे वरण एक आहे असला आहे गोपीत घाल्यात आहे राम्या कटकार असतान करून केलं सगळं ती संजू ते मला बी तसंच वाटते आहे तापटचा भाऊ जरा माझ्या बर्थडेच्या टायमाला बी ना भाऊनी बाळाकाकांना लय मारलं तुला माहिती ना काय लागलं तुझ्या बर्थडेच्या वेळेस काय नो करायची काय गरज होती त्याची काय चुकलं बाळूदाजीच सगळ्यांचे काहीच नाही काय करतो माहिती का असं हैवानाचा अवतार धारण करतोय केस उपटतोय आणि दात खाड्या खातोय आणि समोर येईल त्याला मारतोय हा अन्याय कुठे कुठे फेडणार ही पाप पाप फेडायला हे तर फेडणार आहे ते कुठे फेडायचंय उद्या तेवढे एक काम कर माझ काय काय सांगितलं तेवढं कर सांगा मी सगळं सगळं झालं पाहिजे व्यवस्थित आमिर हे गरीबा अन्याय होते ही अन्यायाला वाचा फुटली पाहिजे चांगली 100% घात घात झालेला आहे तुम्ही सांगा सगळीकडं संजू चल सांगायलाच पाहिजे नेवशे आपण पोलीस स्टेशनला विचार चला 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 ना ओळख द्या कार्यक्रम तू काय बी म्हण मला भाऊंचा अजिबात काय पटलं नाही का एका नारळासाठी कोण कोणाचा जीव घेतो भाई काय बिघडलं असतं नारळ खाल्लं असतं भाऊ काकांनी तर आला का वास भाऊ कधी जिंदगीत तरी करेल का लका आमिर तू तरी असं विश्वास ठेवू नको बघितलंय आम्ही स्वतः तिथं माहित आहे का असा नारळ घेतला कदा 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 डोक्यात घालत होता नारळ ते जीव गेला असता आम्ही सोडवलंय आयला भाऊनी गावासाठी एवढं मोठं पुण्य पेरलं या आणि काही भाऊच्या हात ना एवढा मोठा अपराध घातला बरं तू कुणा मारत होत नारळानी बाळासाहेबाला कधी कधी म्हणजे तुला माहित तुला माहित आहे का नाही गावात चर्चा झाली होतो काहीतरी सांग ना का ए उज्या काहीतरी सांग ना माणसांच्या मनात भरवू नको सरपंचाने आम्हाला सगळं सांगितलं ना आम्ही होतो तिथं माहित आहे का बाळबाबाची काकी घरी आली का नाही मग आम्ही पोलीस स्टेशन जाणार आहे ए लका नको लका तू तरी त्या काकीला समजून सांगला का अरे असं नको लागा भाऊची परिस्थिती कसली गावात मग बघा कसं भावात मग तू पण सगळी जातो एका नारळासाठी इतकं कुठं मारतेस का उद्या भाऊ जात मध्ये गेलं एवढी गावची जबाबदारी मला पेरल का तुला पण नेलं काय माझा काय संबंध आहे आणि तुला सांगतो मला तर असं वाटतंय ना भाऊ शक्यतो ना बाळकाचा मी दू काढते आणि अमेरिकेवर वॉश करून आणते हा झालं तुझं भेट नाही ना नाही बाबा तसं आता माझं तास माझं तर दिस सोडून मला भाऊची अवस्था मला भगवाना अरे एवढा वागागत माणूस पण सकाळपासून थरथर कापतोय लोकांनी हॅमरिंग केलं डोक्यावरती माट वाटे आमच्या भावाला याड लागतोय कुणास विचार करून याड लागेल ना खर्च की सांगायला माहितीये का किती लाख रुपये कमी सांगितलं मी तर तिथं गेले आता काय माहिती झालं का म्हणजे मागचं बी बिल असंच गेलं आणि हे बी बिल असं जातंय म्हणा की माहिती पण बाळू काका जर नीट झाला तर बरं नाही तर बाबा येत मग आयुष्यभर जेल मध्ये तू काहीतरी सांग नो का मी असल्या फालतू गोष्टी विश्वास चुकून मी कोण लागला असेल का टेचत होत काय बाळाची लागा दुसती आजी अमर सुभाषराव करायचं तरी काय आता सांगायची आठवतोय मला साहेब गाडी बघ बाळू अक्षरशः असं घामाघूम आम्ही झालतो गाडी ढकलत होतो आणि तू तिथला काहीतरी अशी वायर काळी केली आणि मग गाडी चालू झाली रामबाची गाडी बिघडलेली होती फ्यूज गेला होता मग तुम्ही म्हणले फ्यूज बसू
पाटील अक्षरशः माझा कृष्णवर्णीय रंग आहे काय तुम्ही काय असं तुम्ही म्हणले होते बाळूला आठवलं ना बाळू का मला ओळखा मी गाना पहलवान नुसता हनुमाना तुझ्या काळ्या तोंड झालेलं काकाला ती ओळखणार तर तुला कुठं अक्षरशः मी हानला नारळ दणा दणा म्हणून ती बाळे झाले तुम्ही कशाला भाऊ बल्ल्या केला तिथं ए गाडी ही पण पडली होती त्यावेळी तुम्ही फ्यूज टाकला होता कोणता वा आठवले काय मला कटर 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 गरीब कुणाचं रेडकत आणतंय उन्हाचं कटर आता जाऊन पापा म्हणतो निश्चा गप्पा हनतोय ह्याला काही आठवत नाही सुभाषराव डॅमेज आहे कशाला हनला नारळ मेंदूची वायर डॅमेज आहे सुभाषराव कटर 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 आता तर फ्यूजच गेला ह्यांच्या डोक्याचा तुमच्यात बटर आहे का बटर एवढं डोक्याला मार लागला पण पोटर बरोबर आटवती त्यांना गाडी आणि अशी ढकलली होती अशी अशी मला कुठं गाडी मला कुठे ढकलताय तुम्ही घेतलं माझ्या अंगावर एक तर काळं तोंड केलं ना आम्हाला बरं ढकलता कोणी कोणाचं काळं तोंड केलं मग काळं तोंड करायला एक नंबर माझं गाडन कशाला नारात माझा मी तू काळा पडायचे अरे एक तर त्याची स्मृती माघार येणार कुठं भांडण करत बसलाय कायदेशीर कारवाई तुमच्या होईला मी तुझं माघार नाही आणत पण सुभाषा मुद्दाम भांडण्याचं नाटक करतो मला कुणी सांगितलं तुझं डोक्यात नारळ मारायला सुधीवर आले गाडी गाडी ढकलून गाडी गाडी मला असं घाम आलेला अरे त्यानं गाडीत बसकी तर माझं तोंड दाखतो माझी अवस्था काय झाली तुझ्यासाठी मला काय काय नाटक करावं लागतं टाकला तुम्ही रामभाऊ टाकला की एकटा टाकलताय टाकलताय बाळू आठवत का मी गाडी टाकलताना असा पडलो होतो पडा 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 परत पडा असा पडलो होतो आठवतय का रामभाऊ टाकला गाडी सरळ चालव कुठे वाकडं चाललाय बाळ्यासारखाच वाकड्यात शिरू नको तो बाळू अरे बघ ना इंटरनॅशनल पुढारी तुझ्या पुढे काय काय दुमगत करतोय असं वाटतं चटा चटा हाणावे त्या अरे बाळू काय गरज होती नेम धरून कशाला आठवण करता मी कुठे मुद्दा म्हणलाय बायको माहेरवर ना आल्यावर साधीनं चोपायची तुम्हाला काय बाळूच्या डोक्याचा सगळा नारळ करून टाकलाय बोलू नका दुसरा प्रयोग दुसरा चला चला छोटे चल अशी तुम्ही बॅटिंग करत होता आणि रामभाऊ एवढं लांब पळत आलो आणि पळत आलं आणि त्यांनी अशी बॅट रामभाऊ मी सांगून ठेवतोय मुद्दा म्हणायचं नाही बरं का त्याचं डोकं जागे येण्यासाठी माझं डोकं हाणायचं नाही पाया पडतो रे अध्यक्ष तुम्ही भाऊराव समजून घ्या की सुभाषराव तुमच्या पाया पडतो सुभाषराव मला भेट नाही तर माझं तुमचंच होईल घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात तेच खरं भेट आम्हाला इकडे बघा इकडे तर रामभाऊ एवढ्या लांब पळत आलं आणि तुमच्या हातात भेट होती तुम्ही काय केलं एक पाऊल पुढे टाकला असा आणि पुढे टाकला हे असं पण हाय गेलं आवर कुठे भेट असते बा इकडे इकडे असं मारलं आठवलं का इकडे बघतय
पोलिसांच्या पेक्षा जोरात मारतील रामभाऊ गोंधळ करू नका, माणूस बरा करा भाऊ। भाऊ आपली बेकारी होईल, पोलीस स्टेशनला खबर घे। मला बेकार तू काय? नाही नाही, समजून घ्या रामभाऊ। हे काय बघितलं? जवळ ना पाटील कशी भेट लागली होती? मला काय म्हणायचं जवळ ना रामभाऊ, तुम्हाला मी सांगतो, पोलीस स्टेशनचा मार खाण्यापेक्षा गावातल्याचा मार खाल्लेला परवडलं। आणि ही जर शुद्धीवर नाही काय करायचं? दाखवा भेट कशी लागली, दाखवा समोर बघता। दुसरं काहीतरी म्हणा, आम्हाला हाना म्हणा, दान म्हणा। आम्ही कोण आहे? मी कोण आहे? नानी 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 आता बाय, मी नानी रामभाऊ, मला नानी म्हणतोय। पाटील आहे मी, गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी, तुझ्या जीवाचा सखा म्हणतात तो मी। माझं काय नाव बाळू? आपण आहे रामभाऊ, रामभाऊ हे बाळू। रामभाऊ तुम्हाला आठवत का मी तेव्हा बाळू घालून म्हणलेलो आवड मला क्रिकेटची बॅट बॉल आणि अक्रमच्या बॉलिंग वर 6 मारलं। हा पाकिस्तान लागला चिडवला, भारताचा रामभाऊ हा लागला 6 मारायला। अहो गाणी म्हणून तर त्याला स्मृती येणार आहे माघारी, असं काहीतरी त्याला सांगा। बॅट लागलेली, बॉलिंग फास्ट केलेली, हा हा म्हणजे आठवल सुभाषराव। आणि बाळाने मला बॅट मारलेली, मी अजूनही सरलो नाही। बाळासाहेब ही बॅट क्रिकेट खेळताना अशी उचलली आणि रामभाऊला अशी मारली। आठवतंय का? आठवलं का? सुभाषराव तुम्ही विचार बरं, आता शांत डोक्याने विचार। बाळासाहेब आठवलं ना आता? नाही, एक काम करता का, गेलं की आणि भाड्याचं रामभाऊ बॉलिंग टाकून दाखवतो का? बॉलिंग बॉलिंग ना आठवण भाऊ, ही बाळू का ना कभी खुशी कभी गम झालंय। सुभाषराव अक्षरशः गाडी ढकलून ढकलून माझं निमाव सांग गेले, अजून बॉलिंग टाकून घाला। अहो त्याची मला सांगा, ही मारायला पाहिजे ना स्फूर्ती भविष्य झाला पडला। अहो सारखं आपा 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 कुठल्या गप्पा हाणते कुणाच ठेवाय। बाळासाहेब हा बघा, आता ते रामभाऊ बॉलिंग ला गेलात असं परत वाढत आलं होतं। हा रामभाऊ बाळासाहेब बघा बार काय तुझी स्मरण शक्ती येऊ आता तशीच जळू, तसाच गेंद गेलेला कायमचा। मला काय गेंदा नाही, लय दमलो सुभाषराव, मी जातो झुकतो घरी। रामभाऊ आम्हाला तरी हाऊस आहे
मग चला मी पण झोपतो. तुम्हाला वाचवायचा प्रयत्न चाललाय सुभाषराव. मला वाचवायचा प्रयत्न चालला का पळवून पळवून मला जीव मारायचा प्रयत्न चालला. त्याची स्मरणशक्ती माघारी यावी म्हणून माझी धडपड सगळ्यांची चालली. सुभाषराव याची स्मरणशक्ती यावी जागृत व्हावी म्हणून मी बायका पुढे विसरून गेलो. सुभाषराव एवढं केलं तरी कसं काय डोक्यात येत नाही. काय म्हणताय नाणे काय म्हणताय. मला तर लई भीती वाटायला लागली. वहिनी उद्या माहेरवर नाही येणार आहेत आणि त्या जर आल्या आणि पोलीस स्टेशनला जर का गेल्या तर तुम्हाला 20 वर्ष शिक्षा. खर्च किती झाले ना. 1,00,000 रुपये खर्च सांगितलं. या वर्षीचं अक्क बिल जाते का उसाचं. मी तर कमी सांगितलं अजून तिथं गेल्या. सुभाषराव अक्षरशः मोठ्या कुठल्या तरी गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली रामभाऊ शो करायला तयार आहे. अशा छाचिड गोष्टीसाठी सुभाषराव नको शिक्षा. पुढचं काय तुमच्या डोक्यात. रामभाऊ इथं माझी पाठीची डोक्यात जायची वेळ आली. बाळ काय आठवते तुला. तुमचं कसं आहे माहितीये का. असून तोटा नसून खोळंबाय असं. मी सांगतो तसं करू आपण. पुढचा सीन लावायचा. हा चल ह्याला आठवायसाठी वाचवायसाठी तुम्हाला त्याला आठवायसाठी तुम्हाला वाचवायसाठी. नाहीतर पोलीस येऊन धरून येणार तुम्हाला. नका ना राव पुढचा सीन. मला लय सीन आलाय. कशाला मारायचा प्रयत्न केला. आपण तर सगळा प्रयत्न करून बघितलं. आता कुठला प्रयत्न करायचा राहिला आणखी. पण काय गरज होती का रामभाऊ तुम्हाला. खुशाल त्याला खाली पाडलं आणि वरनं नारळाने डोकं टेचताय. अव तसं नाही सुभाषराव. मी नारळ काढायला लागलो होतो ती सरपंच आणि संजवाली आणि ह्यांच्यात काय कुचक काचक बोलायला लागली. ते म्हणजे रामभाऊजी नारळ भिरकावून मारला सरपंचाला आणि संजूला ती चुकून त्याला लागला. जाणून बुजून रामभाऊनी नाही मारला. सुभाषराव पाटील सांगतात हीच. आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो मी नाही मारलं राव त्याला. पण सगळ्या गावात बाबाचा असाच केलाय ना. डोकं फिरलंय. डोकं पटलं तरी काय फरक पडणार आहे का. गाव बरं झालंय. फोन करायचा प्रयत्न केला. बर बाळासाहेबांची बायको उद्या आली पोलीस स्टेशनला गेली तर तुम्हाला मला सांगा पोलीस स्टेशनला बोलावणं होईल. बर दोषी ठरला तर आत टाकत्याल. सुभाषराव मी एका मिनिटात निष्ठीन. पण मित्राला नारळ फेकला आणि त्याच्यामुळे मला अटक केली हा शिक्का माझ्या अजिबात तुम्हाला बसवून द्यायचा नाही. बघा एक लक्षात घ्या आता. सुभाषराव बऱ्याच प्रसंग केले बऱ्याच युक्त्या केल्या. मला असं वाटतं त्याची स्मरणशक्ती जागृत व्हावी म्हणून. हा कसं आहे माहिती का. मधी केकच्या भांडडीत भांडणामध्ये तुमच्या नाकावर एक जोरदार कोणाच तरी फाईट बसली होती. तो शिन घ्यायचा का बाळासमोर. अजिबात नाही. वा म्हणजे त्याचं तुम्ही डोकं टेचायचं ना. आता परत आमचं नाकार फोडतावय. मला गाड्या ढकलाय कसं लावताय मग. नाही 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 त्याला नाही आठवलं तरी चालेल. बॉन्ड्रीच्या बाहेर जा रामभाऊ म्हणजे बाळ्याला आठवल आणि बेटी आणताय मला. मी कोणी बॅट हाणली तुम्हाला. तुम्हीच म्हणला ना त्याचे बुद्धी परत येईल म्हणून. प्रात्यक्षिक दाखवत होता होय. सुभाषराव आता शेवटचं फुल अँड फायनल मला प्रात्यक्षिक आठवले. तुम्हाला सुद्धा हे आयडिया आठवणार. पिक्चरमध्ये कसं असतं स्मृती परत येण्यासाठी काय करतात. हाय तशी घटना परत जर घडली तर लगेच डोकं जाग्या येतं. मला काय वाटतंय तो नारळ चुकून लागला होता. आता मी आऊटच करतो मुठकं बाळ्याला. डोकं ठिकाणावर येईल. म्हणजे तुम्ही दोघांनी महाराज ठरवलं. काय करायचं मग. जातो गाठ पडली. मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो ना त्यांनी मारायचा प्रयत्न चालवला. सुभाषराव हा मला लगेच पोलीस काय ओळखीची नाही. पण कसे काप लगेच गावात आबरो घालवतो. सुभाषराव होईल थोडासा त्रास पण गुण हमकास. काय पण नका डोकं चालू. काहीतरी उद्योग वाढवतो ना असं निस्तरायचं. त्याच्या पुढचा मी आयडिया केली. रात्री 12 एमडे डॉक्टर माझ्याशी त्यांचं तासभर फोडण्यात आलं होतं. फोनवर बोलण्यात आलं होतं. आता मी काय करतो 12 पाटलांना घेऊन जातो. डॉक्टरांची तारीख घेतो. बाळ्याला तिथं डॉक्टरांना पुढे नेलतो. त्याचं मुंडकं खोलतो. त्याचा मेंदू काढतो. एका डब्यात भरतो. आणि परदेशात मी माझं स्वतःचं पासपोर्ट तर आहेच. परदेशात जातो. आता मेंदू नीट करतो. ती बाळ्याला परत बसू म्हणजे डोक्याला ताप लागू. तुम्ही काय बारक्या पोरांना सांगताय काही. मेंदू काढून तुम्ही तिकडून येणार. जग फार पुढे गेलंय सुभाषराव. तुम्ही गाव लेवल मध्ये तंटा मुक्त अध्यक्ष. माझं वलय काय सुभाषराव. चला पाटील धीरदाई नेलं होतं की गाडीमध्ये. चला काय करताय मग गाठ तरी घेऊन येतो. नको मेंदू काढाय बाळाचा म्हणलं तर कॅन्सल. बेड घेऊन या आणि डॉक्टरना सांगा की बाळासाहेबांना घेऊन येतो. त्यांच्यावर ट्रीटमेंट करा. खर्च झाला तर हो दे आपण सगळ्यांनी करू. नाही आम्ही खर्चाला खंबीर. चला 12 जाऊ. जाऊ चला राम मेंदू नेणार. वारे होते अरे अरे गाणं मी 12 घरी येतोय. आलो 5 तुला हँडल करता येत नाही. माणसं आलेले सगळ्या गोष्टीत मी लक्ष द्यायचं का. फोन ठेव 5 आलो. आणि गाडीवर फोन घेणं चुकीचं आहे रामभाऊ. तुम्हाला गावातली घरातली तालुक्याची जिल्ह्याची
डॉक्टर माने तर नाही कोण माने तिथे पिशवी घेऊन उभं राहिले ती अव गावात काहीतरी मागायला आला असेल डॉक्टर कुठं असं पिशवी घेऊन उभा राहतो काय नाही नाही वारंवार पैसे माझ्याकडून घेऊन गेलेले हेच ते दिसतंय थांबा हे उतर बघा बरं काय अशी बेकार्यासारखी अवस्था गेली एक्सक्यूज मी डॉक्टर माने अव डॉक्टर नाही ते माने हा ओ माने ए तू काय कुणाला बघून पळतो कुणाला बघून पळतो पाटील हा तरी मी म्हणलं मला बघून ही बारीक डोळे का करताय मला का फसावताय मला संशय आलताच तुम्ही हाक मारल्या मारल्या कसा पण सुटला होता बघ मला बघून तू किती बी डोळा बारीक कर आता पण मग श्री डॉक्टर तात्याराव लहानांना मी फोन करतो आणि तुझ्या डोळ्याचा एका मिनिटात इलाज करतो हा पाटील तू कुठे इंजेक्शन द्यायचा कुठे द्यायचा खुब्यात 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 किती हजाराला इंजेक्शन होत पाच हजाराला पाचशे रुपये थांबा तू तुझ्या नाकात माझं डोकं परमिट तुझ्या थांबा पाटील तुला लाज नाही वाटली लोकांना फसवायला बाळासाहेबांना सांगितलं सांग सगळ्यांना खोट मी इंजेक्शन देतो तुला खरं हेच तू हा पाटील राहू द्या मरण हीच गावामध्ये जाऊन तू खरं खरं सांगायचं तर मला इज्जत निर्माण होणार नाही तर हे बघ मी तुला हितच फटकावणार अव इंजेक्शन न देता इंजेक्शन दे म्हणून सांगित होत ही चढ बोलायचं यायला धरून घ्यायला तुला कळल हेच का माझा आता छोट्या आपल्याकडे खायला रामभाऊने गाणं आलं तरी असलं कधी चाललं असेल का हे कुठलं गाणं आणि मग का आईस करायचं माझ्या बरं राहायचं जेवायचं आईस करायचं राम बाबा खाल्यात पुढे तिकडून बाळू मित्र आलाय तुझा अरे अक्षरशः रात्रंदिवस मला झोप नाही अक्षरशः ना काय काय टेवल्या बावल्या केला मी तुला नीट करण्यासाठी बाळू मला लय तुझी खंत वाटती लय आठवणी दे बाळा तुझ्यासाठी मी खायला काय आणले बघ आपण क्वार्टर पाहिजे ही क्वार्टर नाही बाळू ऍपलच आहे ऍपलच आहे पण ह्याला तंबाटे म्हणतात ऍपलचा धाकटा भाऊ ही नाही पाहिजे तुला क्वार्टर पाहिजे तुला क्वार्टर पण देतो थांबदार तुला क्वार्टर देतून छोट्या मला लय आनंद सांगायला वाटतोय अक्षरशना पाटलांना एक असा माणूस घावलाय की माझा बाळू कायमचा बरा होणार आपण आहे रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी आपा बी पण आहे आपा ट्यापा ट्यापा तसला बघ छोट्या अक्षरशः पाटील घेऊन येतात डॉक्टर माने हा डॉक्टर माने भेटल्या आहेत ना माने रामभाऊ हे नानीचा नाना बाळू खोटं सांगतो काय खोटं सांगतो अरे बोलायचं काय झालंय काय व्हायचं राहिलंय डॉक्टरला काय मारताय मग तुम्ही डॉक्टर आहे काय डॉक्टर आहे छोट्या छोट्या तू हिडिओ शूटिंग चालू कर कोण दाखल करू माझ्या घरी नंतर सुभाषराव थांबा मला सांग उद्या खरं हे डॉक्टर नाही हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे एक नंबरचा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे पण तू जेमडे व्हायला कशाला निघाला होय रे तुला काय करत तुझं तू काम कर ना नीट
बाळासाहेब कळले सगळं रामबावला परत तेच करायचंय का तुम्हाला परत तेच करायचं का आता अण्णांचे पन्नासराव मला धरा काही काढू शकतो धरलंय की मी आता खरंच मेंदू बाद होऊ शकतो छोड्या चल पुणे स्टेशनला गाडी कर उद्योग पडला होता बाळासाहेबांमुळे सगळं घ्यायचा चक्षुला काम मिळालं नाही म्हणून ही काम केलं आहे नाही मग काय 500 रुपयासाठी उगाच यांच्या नादी लागलो मी हाणतो तुला दमादमान मला कोणी हाणताय आता तर अक्कल आली ना थांबा की पाटील मरल की ही मेल्यापर्यंत तेच का आणि आम्ही मेलो असतो म्हणजे पण कशाला काय गरज होती का नारळ मारायची अरे तू गुन्हा पुन्हा दाखल करायला लागला डॉक्टर वर वय नाही दाडा त्याचा काय संबंध तो डॉक्टर चक्रधरावर आहे माझ्या घरी 3 गुंड आले म्हणणार आणि माझ्या घरात दरोडा टाकलाय इसकडले सगळे छोटा पाटीकर बाहेर गुंड मी 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 गुंड मग कशाला मला मारले या माणसाने नालक माणसाने नाही 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 बरं असं नाही करायचं बदाम काजू खरे माझ्या घरी मला काय मारायचं कारण ते गेली किती गेली कशाला उद्योग केला तुम्ही कशाला उद्योग केला माझ्या सोबासराव याने माहिती का परवा दिवशी त्या सोदामऱ्याला संजयला नारळ फेकून मारला असं तर खालास झाला असतं एखादं ह्यो आम्ही धाकट्या माणूस आहे बिनसुदी माणूस आहे कसा कुणाला मारतो हो का कुणापुढे माघार घेतो का आणि मग माघार नाही घेतली का आपलं डोकं राखलं कसा वाघासारखं खाई खायला म्हणणारा माणूस पण माझा केलं ना बाहेर एका मिनिटात मग खरंच नारळ लागला होता का तुम्हाला मला नारळ रे माझ्या डोक्यात राहो असा हातोडी पडली तरी काय होणार नाही इतकं माझं पण टणक डोकं आहे माझं नारळ नाही काय नारळ फोडील की एका बुक्केत मी ही कुठं आलं होतं डॉक्टर डॉक्टर नाही माझा मित्र आहे तो गॅदरिंगला काम केलं डॉक्टरचं त्याने हुडकून आणलं छोट्याला म्हणलं बोलव त्याला तरी म्हणलं ती टेप ना माप का घेतोय मला तवा सुभाषराव माणसांची खाण आहे बाळासाहेबाकडे माणसांची खाण पण एक बरं झालं त्या रामभाऊला चांगली साथ दल घडली मग काय पण तरगत गेला असं रामभाऊ उलट त्याचं वाचवलं मी आयुष्य म्हणजे पुढच्या वेळेला एखाद्याला बॉल जरी फेकून मारताना ना तो हजारो वेळा विचार करेल की बाळासाहेबाला आपण मारल्यावर काय झालं अहो तमाशा सुद्धा नालाक माणूस बाहेर असं खरं फेकून मारायचा याचा तर मेंदू लागला होता बाईच्या ना चुकीचा तो विषय काढू नका तुम्ही टाव मारलं होतं तमाश गेला नेला पण ती मी वाचवलं त्याला आपल्याच माणसाची कशाला घालवताय तुम्ही हाय का तुम्ही तर लय नाराय काय सोबायचा टाटा मुक्तीचा अध्यक्ष बर भांडे मिटवायच्या ऐवजी तुम्ही सगळे आंगा सोडता आमच्या लोक तुम्ही तसं बघा एखादा लय कष्टाचा पैसे येते माझ्या फुटाना एक सुद्धा नाही मग कला लागते त्याला आगात डॉक्टर अपा पर्यंत घ्या तिथनच घ्या तिथनच